काही डॅमेज झालेलं नाही ना होणार. मी इथे बऱ्याच काळानं आलो. मधल्या काळामध्ये सरकारी खोप्याने मी तुरुंगवास भोगलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पुंडाईनं परत बाहेर आले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे सर्व नेते जातायत फिरतायत आणि हे जे काय तुम्हाला असं वाटतंय की डॅमेज झालं आहे, फूट पडली आहे, लोक सोडून गेले, असं काही नाही. आता तुम्ही इथे पाहिला असेल जी शिवसेना इथे आहे ती शिवसेना इथे मला भेटायला आली होती ना सगळे पदाधिकारी. बघा, एखादा दुसरा आमदार गेला म्हणजे शिवसेना गेली असं होत. 40 आमदार गेले, 40 नेते गेले असतील त्या भागात, पण पक्ष खाली जमिनीवर. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही क्षणी निवडणुका तुम्ही घेतल्या का टाळतात मला माहीत नाही. महानगरपालिका असेल किंवा अन्य निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेत आहे, त्या भीतीपोटीच टाळत आहेत ना. कधी निवडणुका घ्या, शिवसेना पहिल्यापेक्षा जोमानं, नवीन चिन्हावर मशाल असेल तर मशाल, बरं का? आम्हाला चिंता नाही. नवीन चिन्हावर सुद्धा शिवसेना विजयी होईल असं एक प्रचंड असं लोकांमधला एक चीड जी निर्माण झाली आहे या सगळ्या घटना घडामोडींमुळे ती उफाळून बाहेर. शिवसेनेला कुठेही तडा गेलेला नाही. आता नाशिकचं म्हणाल तुम्ही किंवा या उत्तर महाराष्ट्रात, मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि माझा शब्द आहे, ज्या भागातले जे खासदार आमदार निवडून गेले आम्ही निवडून दिले त्यांनी परत निवडून देऊन दाखवा. खासदार गोडसे बरं का, यांची तर राजकीय करिअरच संपलेली आहे. आम्हीच ते घडतो, लोकात जातो आणि लोकांमधला आत्मविश्वास आणि चीड पाहतो, त्यातून आम्हाला आत्मविश्वास आहे की हे सगळं महाराष्ट्र आज शिवसेनेच्या पाठीशी शिवसेना आहे तशी. नवीन नाही तर मग एवढं गद्दार खोके वारंवार अशी टीका आहे ना. खोके म्हणजे खोके, टीका म्हणजे आहे ना, गद्दारच आहेत ते. बघा, फरकच पडत नाही तर मग का वारंवार प्रत्येक सभेत उल्लेख केला जातो? फरक पडत नाही म्हणजे लोकांनी स्वीकार, लोक बोलतात त्यांना खोकेवाले. आम्ही कुठे बोलतोय, लोक ते तुमच्या बच्चू कडूचं पाहिलं असेल. आम्ही लग्नात गेलो, मुंजीला गेलो, बारशाला गेलो, लोक बाहेरून खोकेवाले आले, खोकेवाले आले म्हणतात, म्हणतात ना गावात जा. काल वैजापूरचे आमदार, मालगाव म्हणजे वैजापूरचे आमदार ना ते, गावातून लोकांनी या फुटलेल्या आमदाराला फक्त चकला मारायचा बाकी ठेवलं होतं, बाहेर बाहेर काढलं. ठिकठिकाणी हीच परिस्थिती आहे. आज सरकार आहे, थोडी सुरक्षा जास्त दिली आहे म्हणून सगळं चाललं. बाकी मला या सगळ्या आमदार किंवा खासदारांचं भविष्य मला काय फार चांगलं दिसत नाही. हे मी कशाला सांग. आता आमची सुरक्षा काढली, आम्हाला कोणी हात लावते का? हे सरकार बदलल्यावर माझ्यासारख्या माणसाची सुरक्षा काढली आम्हाला कोणी? आम्ही एकटे फिरतो आहे बरं का? आम्ही फिरतो ना एकट्या मर्दासारखा. आम्ही म्हणतोय का आम्हाला सुरक्षा द्या म्हणून? सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा. तुम्हाला सुरक्षा हवी आहे याचं कारण तुम्हाला भीती, तुम्हाला भीती वाटते जनता खवळली तर काय होईल, आणि जनता खवळलेली आहे. राऊतसाहेब, आपण सुहास कांदेंच्या मतदारसंघात थोड्या वेळातच जात आहात, मध्यम अजून आणि त्यात ती क्राईम रिपोर्ट, त्याच्यामुळे मला कोणाच्या डोक्यात काय क्राईम चालले ते मला पक्क कळतं आहे. आणि हा मग त्या पक्षातल्या ठिणग्या उडत आहेत, उडू द्या. पण नारायण राणे यांनी असं सांगितलं सहपादकचे तुम्ही सहसंपादक झालेले आहात. नारायण राणे यांनी जी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली, त्यांचं डोकं ठिकाणावर नाही. त्यांचं काय लक्ष देत आहे? संजय राऊत सामना ज्या पदावरती होते त्या पदावरच आहेत.
मी तुरुंगात असताना त्याच पदावर होतो आणि तुरुंगानंतर बाहेर आल्यावर पण त्याच पदावर आहे. अरे काय तुम्ही त्यांना महत्व देताय, सोडून दे ना. दोन तीन दिवसांपूर्वी म्हणजे दोन तीन आठवड्यांपूर्वी एक नाराजी व्यक्त केली होती पालकमंत्री. मी त्यांच्यासाठी पत्रकार परिषद नाही घेतली. मी गद्दार किंवा जे खोकेवाले आमदार आहेत त्यांच्यासाठी पत्रकार परिषद नाही आहे. बघा, ह्यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसला. जसं युवार सिनेमात अमिताभच्या हातावरती होतं ना, मेरा बाप चोर आहे. युवार सिनेमामध्ये अमिताभ बच्चन ह्याच्या हातावरती गोंधळ होतं, मेरा बाप चोर आहे. तसं ह्यांचे नातेवाईक, ह्यांची पोरं, ह्यांची बायका, बरं का, उद्या लोक म्हणतील हे गद्दार आहे किसम, आणि यांच्या कपाळावरती ते शिक्का बसलेला आहे गद्दार. यांच्या पिढ्यांपिढ्यांना ही गद्दारी आता शांतपणे जगू देणार नाही. पण गेलेले परत आले तर घ्याल का? अरे सोडून द्या होतो. राऊतसाहेब, सावरकरांच्या संदर्भात शिवसेनेची कायमच अत्यंत स्पष्ट अशी भूमिका अजून आहे. मात्र संभाजी ब्रिगेड ज्यांच्याशी आपण युती केली आहे त्यांना तो विषय बघा, त्याच्यावरती काय भास्कर जाधव यांनी उत्तर दिलं. आपण नाशिकमध्ये भेट दिली, काय चर्चा वगैरे? अनेक चर्चा झालेल्या आमचे तर लोक सगळेच आहेत. नक्कीच लोकसभेसंदर्भात विषय झाला, आमदारकी संदर्भात झाला, कॉर्पोरेशन महानगरपालिके संदर्भात झाला. विषय पक्षाचे होतच असतात. म्हणून तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतोय ना, जे खासदार इकडले सोडून गेले आहेत त्यांनी स्वतःची कबर खणली आहे राजकीय. ते गेले आता प्यारे झाले. लोकसभेसाठी काय चेहरा? हेमंत गोडसे का चेहरा होता? शिवसेना हा चेहरा. शिवसेना चार अक्षर हा चेहरा. शिवसेनेची चार अक्षर ही ताकद आणि हजारो शिवसैनिक, लाखो शिवसैनिक गावागावात जे आहेत त्याच्यावर खासदार आमदार निवडून येतात. एखादे गट निर्माण करून कोणी निवडून येत नाही. किती तुम्ही खोके लावा, या राज्याची जनता खोक्याला विकली जात नाही. आमदार विकले जात असतील, खासदार विकले गेले असतील. राऊतसाहेब, सीमा प्रश्नावर एक मुद्दा आहे की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा डिवचल्याचं पाहायला मिळते. जतमध्ये त्यांनी पाणी सोडलेलं आहे, म्हणजे पाणी पुरवठा अतिरिक्त पाणी सोडलेलं आहे. याच मुद्द्यावर मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यामध्ये जलसमाधी घ्यायला पाहिजे. या महाराष्ट्रावरती इतक्या अशा पद्धतीचं आक्रमण आणि अतिक्रमण गेल्या 50-55 वर्षात झालं नव्हतं. बाजूच्या राज्यातले एक मुख्यमंत्री तुम्हाला सरळ डिवचतोय, आव्हान देतो या महाराष्ट्राला. हा, ते जे पाणी सोडलंय ना, चुल्लूभर पाणी में डूब जाओ म्हणतो ना आपण, जा त्या पाण्यात जलसमाधी घ्या. जर तुम्हाला स्वाभिमान असेल ना, ज्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली म्हणताय, मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? कुठे गेला स्वाभिमान तुमचा? कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतो आहे या सरकारच्या. काय सांगताय आम्हाला हे मुख्यमंत्री, आम्ही 3 महिन्यापूर्वी क्रांती केली. क्रांती करा ना आता. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अपमान सुरू आहे. काय तुमची क्रांती काय? क्रांतीची वांती झाली का आता? नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान, त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. गुजरातच्या एका प्रचारसभेत मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष, त्याने एका भाषणाचा उगा सांगितलं की नरेंद्र मोदी हे 100 तोंडाचे रावण आहेत का? त्याच्यावर नरेंद्र मोदी यांनी अश्रू ढाळले आणि म्हटले, आणि आम्ही जे बोलतो आहोत छत्रपतींवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर, तेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांचे मी आज मगाशी निवेदन ऐकलं, मला फार दुःख झालं की विखे पाटलांसारख्या सिनियर नेत्यांना हे बोलावं की ही उगाच लोक भावना भडकवत आहेत म्हणून राज्यपालांनी म्हणतो. काय छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सुद्धा एक अपमान आहे. रावण म्हटल्यावरती एका नेत्याला जर एका राज्याचा अपमान होतो, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोलल्यावरती हा राज्याचा अपमान नाही. हा फरक भारतीय जनता पक्षातला विचारांचा समजून घ्यातो. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी यांच्या मनामध्ये किती प्रेम आहे, किती आस्था आहे, किती श्रद्धा आहे, याचं हे गेल्या 8 दिवसात माझ्या समोर सुद्धा. मलाही आवडलं नाही त्यांना रावण म्हटलं, मी तुम्हाला आत्ता सांगतो.
पंतप्रधानांना अशा प्रकारे उपमा देणं, रावण वगैरे बोलणं किंवा कंस बोलणं मला पटत नाही. अहो छत्रपतींविषयी अपमान होतो आहे त्याच्यावर काय मग, तो आमचा अपमान नाही, त्याच्यावर कोणी बोलत नाही. प्रधानमंत्र्यांवरती रावण बोलल्यावर तुम्ही सगळे उठून असे उसळलेल्या, पण ह्याला उत्तर दिलं जाईल लवकर. उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की राज्यपाल हटाव या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली जाईल, प्रसंगी महाराष्ट्र बंदची हाकही देण्याची तयारी दर्शवली होती, विरोधी पक्ष भाजपासह सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं, पण पुढे काही तसं झालेलं दिसत नाही. म्हटलं तुम्हाला पुढे काही होणार नाही, म्हणून झालेलं दिसत नाही आणि होणार नाही यात फरक. मूर्त आहे ना, मूर्त काढलेलं आहे, बरोबर आहे तुमचं. पण काँग्रेस प्रतिक्रिया देत नाही, देतील ना का नाही, ते सतत देतात. मी आज सकाळी नाना पटोलेंचं ऐकलं, बघा ह्याच्यावरती ह्या महाराष्ट्रामध्ये काय, हा हे राज्य मोठं आहे, या राज्यामध्ये 18 पगड जाती जमाती धर्माचे लोक राहतात. अत्यंत निर्घृण पद्धतीनं काम करणारं राज्य सरकार इथे काम करत आहे, ज्यातून आम्ही पुढे जात आहोत. आमच्या असंख्य शिवसैनिकांना तडीपारीच्या नोटिसा जायला लागल्या, जे पक्षाचं निष्ठेने काम करत आहे. बंदमध्ये सामील होऊ नये म्हणून आतापासून तडीपारा जायला सुरुवात झाली. आमच्याकडे सगळ्या बातम्या आहेत, पण तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतला जाईल, मार्क माय वर्ड. पण असं म्हटलं जातं की गुजरात निवडणुकांनंतर राज्यपाल महाराष्ट्रातून जाऊ शकतात अशी एक शक्यता व्यक्त केली जाते. मला माहीत नाही त्याच्याविषयी, खरं म्हणजे ते आता मनानं गेलेलेच आहेत. राज्यपालांना नैतिक अधिकारच नाही राहण्याचा त्यांच्या पदावर, आणि राज्यपाल असतील किंवा सुधांशु त्रिवेदी असतील भारतीय जनता पक्षाचे, त्यानंतर तुमचे पर्यटन मंत्री लोढा, जणू काय स्पर्धा लागलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची भारतीय जनता पक्षामध्ये. अशा पद्धतीनं प्रत्येक नेता त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो आहे, आणि संपूर्ण भाजपा ह्याच्यावरती मूग गळून बसला. आज बावनकुळे बोलले की राज्यपालाने असं बोलायला नको होतं, ते चुकीचं बोल, एवढ्या पुरतंच, पुढे काय. सर, गुजरात निवडणुकांमध्ये बाळासाहेबांचे व्हिडिओज जे आहेत ते भाजपच्या उमेदवारांकडनं प्रचारासाठी वापरले जातात, म्हणजे रवींद्र जडेजाची जी पत्नी आहे ते भाजपची उमेदवार आहे, मात्र बाळासाहेबांचे व्हिडिओ तिथे प्रचारासाठी वापरले जातात. अनेक मतदारसंघामध्ये बाळासाहेबांचे व्हिडिओ आणि त्यांचे फोटो लावले गेले.